इकडे किसान संपदा योजनेच्या अंतर्गत मंत्री विजय कुमार गावित यांची कन्या सुप्रिया गावित यांना फायदा करून दिल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे. वडील मंत्री, एक मुलगी खासदार, दुसरी मुलगी केंद्र सरकारच्या योजनेमधील लाभार्थी, आज परिवारवाद पंतप्रधान मोदींना संपवायचा आहे का असा प्रश्न वडेट्टीवार यांनी पंतप्रधानांना केलेला आहे. आता सरकार म्हणजे नाही खाऊंगा ना खाणे दूंगा म्हणणार सरकार, आता आपल्याच मंत्र्यांच्या कुटुंबाला जे काही देत आहे ज्या योजनांचा लाभ पोचत आहे त्यामध्ये विजयकुमार गावित मंत्री महोदयांची कन्या सुद्धा समावेश आहे. ज्या शासकीय योजनांमध्ये त्या फायदा घेत आहेत आणि आसामचे मुख्यमंत्री त्यांचे नातेवाईक आहेत, त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती आहे. तर मला मी तेवढंच एक ट्विट केलं होतं की जर सरकार म्हटलं ना खाने दूंगा केवळ अपनों को खिलाऊंगा, आता नवा जर नारा जोडला असेल तर त्यामध्ये सत्य आहे हे आणि सत्य आहे हे माझ्या ट्विटवरून मी सांगितलं. तर या सगळ्या आरोपांना गावित यांनी नेमकं काय उत्तर दिलंय ते सुद्धा पाहूयात. आम्ही थोडं निवडतो, जनताला वाटलं चांगले काम करतात निवडून देणारे असतील तर निवडून निश्चितपणे देणार. आणि याच्यामध्ये हे बघा, शासनाची योजना आहे, सर्वांसाठी असते, तो पुढारी असो का नसो, आणि त्याच्यामुळे ती योजना ज्याचं पात्र ठरेल मेरिटमध्ये त्याला ती योजना भेटत असते. त्याच्यामुळे परिवारवादचा आणि योजनेचा काय संबंध? म्हणजे उद्या राहुल गांधींनी जर अर्ज भरला तर त्यांनाही भेटेल काय म्हणाले? जर राहुल गांधींनी अर्ज भरला त्यासाठी, हे बघा, योजना ज्याच्यासाठी आहे त्याच्यात तो पात्र झाला पाहिजे, मग तो कोणी का असे ना त्याला ती योजना भेटणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.